महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सिल्लोड तालुक्यातल्या अजिंठा येथील भारत दर्शन जवळ असलेल्या बुलढाणा अर्बन वेअरहाऊसच्या गोदामाला भीषण आग लागली। या गोदामामध्ये खासगी व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत। जवळपास 20 ते 22 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वेअरहाऊस व्यवस्थापक रवींद्र सावळे यांनी सांगितलं। ही घटना सोमवारी मध्यरात्री 12:30 दरम्यान घडली। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या मध्यरात्रीपासून कार्यरत होत्या, मात्र मोठ्या प्रमाणात गाठी असल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं आग आटोक्यात आलेली नव्हती। आगीचा प्रकोप इतका मोठा होता की गोदामावर असलेले 3 पत्रे आगीत वितळून गेले। ही आग सकाळनंतरही धुमसतच होती। वेअरहाऊसमध्ये वीज नसते, त्यामुळे ही आग कशामुळे लागली नेमकं कारण अद्यापही समजू शकलं नाही। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड जळगाव महामार्गावरील अजिंठा गावाच्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या भारत दर्शनजवळ बुलढाणा वेअरहाऊस आहे। वैजापूर श्रीरामपूर राहुरी येथील व्यापाऱ्यांनी 36,000 स्क्वेअर फीट गोदाम क्रमांक 3 भाड्यानं घेतलं होतं। यामध्ये खासगी व्यापारी तसंच जिनिंगच्या 6,389 कापसाच्या गाठी गोदामात ठेवलेल्या होत्या। सोमवारी मध्यरात्री 12:30 दरम्यान या ठिकाणी आग लागली। ही माहिती गार्ड रक्षकांनी वेअरहाऊस चालकाला दिली। यानंतर औरंगाबाद बुलढाणा आणि जामनेर येथील अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले होते। दरम्यान आग एवढी भीषण होती की उपलब्ध बंबांच्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न मध्यरात्रीपासून अग्निशमनचे जवान करत होते, मात्र त्या ठिकाणी जवळ पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आग विझवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या। दरम्यान या आगीत सर्व काही भस्मसात झालं असून मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत आग धगधगत होती। आग पूर्ण विझवण्यात यश आलं। या आगीत गोदाम मालकाचं देखील मोठं नुकसान झालंय। दरम्यान अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून घटनेचा पुढील चौकशी केली जाणार असल्याचं सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांनी सांगितलंय। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड।